मार्चला काय आहे? 8 मार्च हा महिला दिन आहे. महिला दिन आहे. 8 मार्च ला महिला दिन आहे. 8 मार्च ला आंतरराष्ट्रीय महिला दिन. वुमेन्स डे असतो. जागतिक महिला दिन आहे. वुमेन्स डे. 8 मार्च ला आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. हा वुमेन्स डे. इंटरनॅशनल वुमेन्स डे. घर कामापासून ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत महिला पोहोचलेल्या आपल्याला दिसत आहेत. इतकंच काय तर सैन्य दलात देखील महिला आपल्याला आता दिसून येत आहेत. आणि हे सांगण्याचं आत्ता हे कारण म्हणजे जागतिक महिला दिवस आता जवळ आलेला आहे आणि त्याचंच औचित्य साधून आपण आज रँडमली लोकांसोबत चर्चा करण्यासाठी आलो आहोत. त्यांचं मत जाणून घेऊया, महिलांविषयी त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्की बघा. तर यावर्षी महिला दिनाचा तुमचा काय प्लॅन आहे? एखाद्या मुलाच्या मनातला जो ग्रह असेल, एखाद्या महिलाबद्दल चुकीचा ग्रह किंवा त्याच्या स्वातंत्र्याबद्दलचा वगैरे, तर तो एखादाचा तरी दूर करेल. महत्वाचा विषय माझ्यासाठी रोज महिला दिन, कुठेतरी बाहेर फिरायला वगैरे असं. अभी तक कुछ प्लॅन नाही बना. तुमच्या आयुष्यातली सर्वश्रेष्ठ महिला म्हणून तुम्ही कोणाला, कोणाकडे बघता? माझी आई. एक बेस्ट वुमन तुमच्या नजरेत कशी असायला पाहिजे? बेस्ट वुमन म्हणजे असं घरचं काम करून बाहेरचं करणारी म्हणण्यापेक्षा, एखादी जर मुलगी पडली आहे किंवा ती संकटात आहे त्यावेळी फाईट करून तिला जी वाचवते ती म्हणजे माझ्यासाठी बेस्ट असेल. तुम्हाला काय वाटतं एक सर्वश्रेष्ठ महिला म्हणजे कशी असायला पाहिजे? महिला सर्वश्रेष्ठ जसं बघायला गेलं तर ती धाडसी असायला हवी महत्वाची, म्हणजे आणि ती समाजाच्या बंधनात राहणार नसेल. आपला समाज पुरुषसत्ताक समाज आहे तर ती महिला स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकली पाहिजे अशी महिला आपल्याला सध्या हवी आहे. आपला समाज पुरुषसत्ताक असल्यामुळे ना, जर महिला एखाद्या वरच्या पदावर काम करत असेल तर काही काही पुरुषांना तो पुरुषी मानसिकता मनात निर्माण होईल. ते एखाद्या महिलेचं मी कसं काय ऐकू अशी मानसिकता होऊन तो तितका त्या पदासोबत त्या महिलेचा पण तितका आदर मनापासून करत नाही. म्हणजे तुम्हाला हे ऍक्सेप्ट आहे की पुरुष प्रधान संस्कृती अजूनही आपल्या राज्यामध्ये अजूनही आहे आणि अजूनही महिलांचं प्रमाण आपण राजकारणात बघतो, आपल्या देशाच्या संसदेमध्ये फक्त 13% महिला आहे. त्याच्यामुळे आपण अलीकडे मात्र 33% रिझर्वेशन महिलांना देण्याचं ठरवलेलं आहे. बरं, तुम्हाला मुख्यमंत्री महिला बघायला आवडेल का? हो, नक्कीच आवडेल. प्रत्येकीची इच्छा आयटीचा पाहिजे, बंगलेवाला पाहिजे, माणसं घरात जास्त नको. आणि तुम्ही काय आभाळात न पडले? तुमच्या भाऊजोनी तुमच्या भावाने असं हे केलं तर काय होईल तुमचं? तुमच्या नजरेत काय आहे की सर्वश्रेष्ठ वुमन किंवा सर्वश्रेष्ठ महिला म्हणजे ती कशी असायला पाहिजे? सर्वश्रेष्ठ वुमन किंवा सर्वश्रेष्ठ महिला ही जिला जाणीव आहे की ती काय आहे, म्हणजे तिला शिक्षण ती करतीये तिची तिला जाणीव पाहिजे की हा आपण हे कशासाठी करतोय. तुम्हाला काय वाटतं महिलांनी एक उत्कृष्ट महिला म्हणजे नेमकी कशी असायला पाहिजे? उत्कृष्ट महिला म्हणजे तिने तिचं स्वतःचं करिअर सांभाळून त्याचबरोबर तिचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे हे सुद्धा तिने स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आणि मुलींना स्वतःच्या पायावर उभं राहण्याबद्दल तुमचं काय मत आहे? राहिलंच पाहिजे, नक्कीच उभं राहायला हवं आणि तो त्यांचा अधिकार आहे. जेव्हा तुम्ही उभं राहताल तेव्हाच हे जग तुमच्याशी व्यवस्थित म्हणजे रिस्पेक्टफुली वागेल. तुम्ही काय करता, महिना दोन महिने एक दोन मुलावर फिरताय, सगळं सर्वाई होता आणि नंतर 2 महिने लग्नाचं विचारलं की नाही म्हणून सांगतो, किती चुकीचं आहे. मग तुम्हाला काही संस्कार आहेत की नाही, आई वडिलांचे काही संस्कार आहेत की नाही, आणि मुलांनी काय करायचं? मग एखाद्यास तुम्हाला जेवायला लागतंय ना, अन्नधान्य पाहिजे ना, तो शेतकरीच पिकवणार आहे की नाही? का तुम्हाला अमेरिका पडू दे तिकडे पाऊस आम्हाला मिळेल सगळं असं चालतंय का? नाही असं होत. मुलींच्या फार अपेक्षा वाढलेल्या आणि अतिशय चुकीचं आहे. महिला महिलांना सपोर्ट करतात का पुढे जाण्यासाठी? नाही, महिला महिलांना सपोर्ट करतात का हे माझं मत 75% नाही आहे. महिला महिलांना सपोर्ट करत नाही हे 75 नाही आहे, कधी कधी 25% महिला करूनही देतात सपोर्ट, पण त्याच्यामध्ये थोडंसं असं मत आहे. म्हणजे 100% म्हणत नाही की महिला महिलांना सपोर्ट करतात. नाही, आता आम्ही आई आहोत म्हणून आम्ही उलट मुलीला सांगतो की नाही, संसार हा केला पाहिजे. नाही, बरोबर आहे, आई सपोर्ट करणारच मुलीला, पण तिच्या फक्त फॅमिली लाईफ मध्ये नसून करिअर लाईफ मध्ये तुम्ही काय सपोर्ट करता? करिअर लाईफ मध्ये आम्ही सगळं तिला हे केलं आणि तिच्या घरचे पण तिला करिअर लाईफ मध्ये सांगतात की नाही जा, तू माझी मुलगी शिक्षिका आहे तर तिला ते तिचे सासू पण जावई सासू सासरे सगळे जण सांगतात. पहिले बाहेरचं विद्यार्थ्यांचं बघायचं, शाळा बघायची आणि मग घरातलं बघायचं. म्हणजे एखाद्या महिलेला पुढे जाण्यात पण महिला मदत करू शकते आणि तसंच एखाद्या महिलेला मागे खेचण्यामध्ये महिलांचा पण खूप सारा हात असतो. हा ऑब्विसली मेरी फ्रेंड मेरे को सपोर्ट करेगी. तुम्हाला काय वाटतं आताच्या जीवन जगताना समाजात महिला सेफ आहेत का?
पूर्णपणे सेफ नाही म्हणता येणार मॅडम, कारण आपण म्हणतो की सेफ दिसतात तर तुम्हाला फक्त रस्त्यावरून जाणारी महिला सेफ दिसली, पण हे सेफ होत नाही. घराच्या चार भिंतीमध्ये जर महिला सेफ असेल तरच सेफ होऊ शकतो. त्याच्यामध्ये मग परत ग्रामीण शहरी दरी आहे मॅडम, की शहरी भागांमधल्या महिलांना जास्त करून त्यांना हक्कांची जाणीव आहे, पण ग्रामीण भागामध्ये खूप सारे ह्युमन राईट्स व्हायोलेशन होतात, त्यांना ते बाहेर सांगता येत नाही. त्या दृष्टीने त्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेष करून महिला सेफ आपण पूर्णपणे नाही असं म्हणू शकतो. शहरामध्ये त्यातल्या त्यात ग्रामीण भागात थोडीफार परिस्थिती चांगल्या प्रमाणात आहे. नाही, आज खूप सेफ आहे, कारण मुलांच्या जी वृत्ती होती ती बदललेली आहे. म्हणजे मुलं आणि मुली एकत्र जरी राहत असेल तरी ते इक्वल फील, इक्वली हे करतात. एक महिला म्हणून तुम्हाला जगताना एक सेफ फील होतं का, किंवा रात्री अपरात्री प्रवास करताना तुम्हाला सेफ वाटतं का? सेफ 100% नाही वाटत. तुम्ही व्हा ना निर्भर, नुसतं असं बसमध्ये एखादा वाटलं धक्का मारतोय असा केला, नुसतं एवढंच म्हणायचं. काय गं, तुझं ह्याचं सर्टिफिकेट, कराटेचं सर्टिफिकेट मिळालं का? एवढंच नुसतं करायचं. आपण काय केलेलं नसतो, काय केलेलं नसतो, पण त्या माणूस जो आपल्याला टच करतो, बॅड टच करतो, त्यावेळेला लक्षात आलं पाहिजे, तुमच्या त्याला धक्का बसला पाहिजे. तसं बघायला गेलं तर आजपर्यंत मुख्यमंत्री, आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री महिला कधीच नव्हती, तर तुम्हाला महिला मुख्यमंत्री बघायला आवडेल का? नक्कीच, आणि आवडेल म्हणजे खूप छान वाटेल की आज राज्याची मुख्यमंत्री ही महिला आहे. ओके, प्राऊड फील करते. आय एम अ गर्ल, यानी की आय एम महिला. हा चालेल. ते आमचे एक मित्र आहेत अभिजित बिचुकले, त्यांना त्यांच्या मिसेसला पहिली महिला मुख्यमंत्री करायची, ते मला वाटत तर नाही जिवंत आहे तोपर्यंत बघायला मिळेल, पण तरी हो चालेल. हो, महाराष्ट्राची मुख्यमंत्री म्हणून अशीच महिला बघायला आवडेल की जी जिला फॅमिली बॅकग्राऊंड कुठल्याही प्रकारचं नसावं राजकारणाचं. हा, म्हणजे या पिढीकडून त्या पिढीकडे राजकारण सोपवलेलं, थोपवलेलं, आजोबा वडील मुलगा असं राजकारण नाही आवडत मला.